सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. महाडमध्ये राणे पोहोचताच प्रचंड राडा झालाय. गाड्यांची तुफान तोडफोड करण्यात आली. शिवसैनिकांनी गाड्या फोडल्याचा आरोप राणे समर्थकांनी केलाय. राणे महाडमध्ये येणार म्हणून शिवसैनिकांची आणि राणे समर्थकांची इथं प्रचंड गर्दी झाली होती. दोन्ही बाजूंनी प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. यात अनेक गाड्यांची जोरदार तोडफोड करण्यात आली. कालच्या राणींच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यानंतर दिवसभर शिवसेनेनं आंदोलनं केली अनेक ठिकाणी राज्यात. आणि त्यानंतर दुपारी अटक झाल्यानंतर भाजपनं देखील आक्रमक पवित्रा घेतला आणि आंदोलनांना सुरुवात केली. त्यानंतर राणी जिथे जिथे जातील तिथे दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते हजर होते. प्रचंड घोषणाबाजी झाली. आता सध्या राणे महाडमध्ये दाखल झालेले आहेत. मात्र महाडमध्ये ते येताच गाड्यांची तोडफोड झाल्याचा आरोप राणे समर्थकांनी केलेला आहे. पाहूया महाडमध्ये नेमकं काय घडलंय. सांगतात आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर. राणे समर्थक या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. या नुसतं बघू शकतो आपण की या ठिकाणी गाडीची काच जी आहे ती फोडलेली आहे. कारण कुठल्याही पद्धतीनं इथं लोकांना जे आहे ते जायला देत नाहीत, राणेंच्या समर्थकांना जायला देत नाहीत. त्यामुळे म्हणजे गाडी जी आहे ती फोडून टाकलेली असं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि गाड्या अडवून ज्या आहेत त्या गाड्या फोडताना पाहायला मिळतात. खरं तर ही सगळे लोक कुणी गाडी फोडली काय झालंय. शिवसेनेवाल्यांनी गाडी फोडलेली आहे. तुम्ही कुठे चालला होतात. हे जे आहे ते शिवसैनिकांनी गाडी फोडल्याचा आरोप घेतला. लोकांचा जो आहे ते केला जात आहे. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि गाड्या या ठिकाणावर सोडत नाही. त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय. मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. मात्र आता या गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जातात. कारण राणेंना MIDC पोलीस स्थानकामध्ये नेल्यानंतर इथे गाड्या ज्या आहेत त्या अडवल्या होत्या. मात्र आता या गाड्या सोडल्या गेलेल्या आहेत. काही वेळापूर्वीच या ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये इथे तुतुमेमे झाल्याचं पाहायला देखील मिळालं होतं. मात्र आता या गाड्या सोडलेल्या आहेत पोलिसांनी. व्हिडिओ चॅनल ओंकार गिरीसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, महाड. यानंतर आणखी एक महत्वाची बातमी. राणेंच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. जामिनावर ही सुनावणी होते आहे. राणेंना त्यामुळे आजच जामीन मिळण्याची शक्यता आहे. नारायण राणे महाड पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. त्यांच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होऊ शकते आणि त्यामुळे त्यांना आजच जामीन मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. आज दुपारीच त्यांना संगमेश्वरमधल्या गोळवली इथल्या हॉटेलमधून पोलिसांनी अटक केलं. त्यानंतर त्यांना रायगडमध्ये नेण्यात आलं आणि आता ते महाडमध्ये आहेत. महाड पोलीस स्टेशनमध्ये ते सध्या आहेत. तिथंच त्यांच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. त्यांना कदाचित आजच जामीन मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान पोलीस स्टेशन बाहेर भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांची प्रचंड गर्दी जमलेली आहे. काही प्रमाणात राडा देखील झालेला आहे. गाड्यांच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. सध्या नारायण राणे हे महाड पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यांच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होऊ शकते आणि त्यांना आजच जामीन मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. राणेंनी काल मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर दिवसभर शिवसैनिकांनी राज्यात ठिकठिकाणी दगडफेक तसंच आंदोलनं केलेली आहेत. राणेंचे पोस्टर जाळण्याचे प्रयत्न झालेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे शिवसैनिकांनी आपला निषेध व्यक्त करून आपला रागही व्यक्त केलेला आहे. जुहूमध्ये देखील मुंबईत राणेंच्या निवासस्थानाबाहेर जोरदार राडा झाला. तर राज्यात अनेक ठिकाणी असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. तर राणेंना आज दुपारी संगमेश्वरमध्ये अटक झाल्यानंतर शिवसैनिकांनी जल्लोषाला देखील सुरुवात केली. तर त्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि राणे समर्थक आक्रमक झाले आणि भाजप आणि राणे समर्थकांकडून आंदोलनांना सुरुवात झाली. दरम्यान राणे महाडकडे येत असताना देखील अनेक ठिकाणी जागोजागी भाजपचे कार्यकर्ते तसंच शिवसैनिक देखील दुतर्फा उभे होते आणि एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. महाड पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा आता सध्या घोषणाबाजी सुरू आहे. दरम्यान नारायण राणे हे महाड पोलीस स्टेशनमध्ये आहेत. त्यांच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी आम्हाला अधिकाधिक माहिती देतच राहतील. संपर्क साधल्यावर आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. राणेंच्या जामिनावर थोड्याच वेळात सुनावणी आहे आणि आजच त्यांना कदाचित जामीन मिळू शकतो. दरम्यान मोठा ड्रामा सध्या महाड पोलीस स्टेशन बाहेर रंगतो आहे. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया. आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार. प्रफुल्ल, थोड्याच वेळात जामिनावर सुनावणी होणार आहे असं समजतंय. कधी होणार आहे ही सुनावणी आणि काय काय शक्यता आहेत.
नारायण राणे आता एक 10 मिनिटांपूर्वी महाड MIDC पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव नितेश राणे आणि निलेश राणे दोघेही आहेत आणि भाजपचे काही महत्त्वाचे पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत आहेत. आणि आता इथं नारायण राणेंच्या जामिनावरच्या सुनावणीची सुरुवात होणार आहे. पण नारायण राणे यांना आता न्यायालयात हजर केलं जाणार असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे काही वेळातच नारायण राणे इथून पुन्हा एकदा पोलीस स्टेशनच्या बाहेर येतील आणि न्यायालयात त्यांना हजर केलं जाईल. त्यांचे वकील जे आहेत ते सुद्धा आता न्यायालयात तिथं दाखल झालेले आहेत. पण त्यांच्या जामिनाबाबत काय निर्णय होऊ शकतो याचे काही अंदाज वर्तवले जात आहेत? काय होईल जर परिस्थिती बघितली तर नारायण राणे यांना जामीन मिळू शकतो. कारण महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे विरुद्ध जे गुन्हे दाखल आहेत, जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, त्यातले बरेचसे जे गुन्हे आहेत ते जामीनपात्र आहेत. त्यामुळे नारायण राणे यांना आज जामीन मिळू शकतो. दुसरीकडे आज जी परिस्थिती दिवसभरात रत्नागिरी जिल्ह्यात निर्माण झाली होती, तणावपूर्ण परिस्थिती, आणि तीच काहीशी थोडीशी कमी प्रमाणात असेल, परंतु या ठिकाणी महाड MIDC पोलीस ठाण्याच्या समोर झालेली आहे. शिवसैनिकांनी राणे समर्थकांच्या गाड्यांवर दगडफेक केल्याचा आरोप जो आहे तो राणे समर्थकांनी केलेला आहे. आणि इथं काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या विरोधात राणे समर्थकांनी घोषणाबाजी देखील केलेली आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद प्रफुल्ल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. थोड्याच वेळात नारायण राणे यांना कोर्टात नेलं जाणार आहे आणि तिथे त्यांच्या जामिनावर सुनावणी होईल आणि आजच त्यांना जामीन मिळण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. या पुढच्या बातमीकडे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांची मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर एक बैठक सुरू आहे. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले देखील हजर आहेत. राणेंच्या प्रकरणामध्ये सरकारमध्ये जोरदार हालचाली सुरू असल्याचं त्यामुळे दिसून येत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे एक पत्रकार परिषद घेणार होते, मात्र ती पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली. प्रकरण न्यायालयात असल्यानं यावर बोलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गृहमंत्र्यांसह महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री यांच्याबरोबर बैठक सुरू आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणेंना पोलिसांनी अटक केली, त्यामुळे ठाकरे विरुद्ध राणे यांच्यातला संघर्ष आणखीनच पेटलाय. या संघर्षाची ठिणगी कशी पेटली पाहूया हा रिपोर्ट. ठाकरे विरुद्ध राणे सामना शिगेला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा पहिला वाद. एक बेडूकांट्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. कानशिलात लगावण्याचा राणेंचा प्रहार. हे असतं तर कानाखाली चढवले. ठाकरेंच्या राज्यात नारायण राणेंना अटक. त्याची नाही काय, किती वर्ष आली देशाला संतुलन. हिरक महोत्सव काय, हे असतं तर कानाखाली चढवले. हे असतं तर कानाखाली चढवले. हे असतं तर कानाखाली चढवले. नारायण राणेंच्या या वक्तव्यावरून राज्यातलं राजकारण पेटलं असलं तरी राणेंनी उद्धव ठाकरेंवर अशी टीका काही पहिल्यांदाच केलेली नाही. यापूर्वीही उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंनी एकमेकांवर जहरी टीका केली आहे. मात्र यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असल्यामुळे या टीकेला वेगळं वळण लागलं आणि राज्यात राडा सुरू झाला. त्यामुळे आता हा संघर्ष टोकाला गेलाय. या संघर्षाची पहिली ठिणगी पडली ती शिवसेनेच्या गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्या. नारायण राणेंचा बेडूक असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. काही जणांना इंजेक्शनही माणसाची चालत नाही, त्यांना गुराढोरांची इंजेक्शन द्यावी लागतात. आणि काही जण तर अशी बेडकं असतात, म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सध्या एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, तो बेडूक कसा काय वाघ होऊ शकेल? होऊ शकत नाही. अर्थात राणेंनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली नसती तरच नवल. हा तर पिंजऱ्यातला वाघ आहे असा पलटवार राणेंनी केला. शिवसेनेत अनेक पद माननीय बाळासाहेब ठाकरेंनी दिली, राज्याचा मुख्यमंत्री पण केला, तो बेडूक पण नाही वाघ म्हणून. याची लायकी नव्हती म्हणून याला केला नाही मुख्यमंत्री. आणि बाळासाहेब ठाकरे असते तर याला मुख्यमंत्री केला नसता, की आम्ही काय कामाचा नाही माणूस आहे.
काय नाही, पुचट माणूस उद्धव ठाकरे म्हणजे पुचट माणूस. उद्धव ठाकरेंना शिंगावर घेण्याची ताकद असल्यानंच राणेंची भाजपनं कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली. ठाकरे राणे वाद चिघळणार हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. आता जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं हा वाद रस्त्यावर आला. नारायण राणेंनी गुरुवारी दादर शिवाजी पार्क इथल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. तर राणे यांच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी संध्याकाळी या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं. हे कमी झालं म्हणून की काय, आपल्या पैशानं 2 महिन्यात ठाकरे स्मारक बांधण्याची घोषणा राणेंनी केली. इथून जाहीर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी द्यावी, 2 महिन्याच्या सुंदर स्मारक मी माझ्या पैशाने करू. हा ठाकरे द्वेष एवढा वाढला की मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याचं वादग्रस्त वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केलं. याच आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राणे समर्थक आणि शिवसैनिक एकमेकांना भिडले. या प्रकरणी पोलिसांनी राणेंविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आणि राणेंच्या अटकेचा हाय वोल्टेज ड्रामा संगमेश्वरात रंगला. मात्र ही अटक हा शेवट नाही, तर ठाकरे राणे वादाची नव्यानं झालेली सुरुवात आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. तर नारायण राणेंना अटक होण्यापूर्वी त्यांच्या कालच्या विधानामुळे दिवसभर राज्यात प्रचंड गोंधळ उडाला. मुंबईत जुहू इथल्या राणेंच्या बंगल्यावर शिवसैनिकांनी कूच केली. याची आधीच कल्पना असल्यानं बंगल्यावर भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं जमा झाले होते. हाणामारीची शक्यता गृहीत धरून पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला. शिवसैनिकांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. तर पुण्यामध्ये नारायण राणेंच्या आर डेक्कन मॉलवर शिवसैनिकांनी तुफानी दगडफेक केली, त्यामुळे मॉल बंद करावा लागला. तर नाशिकच्या शालिमार चौकात शिवसेना कार्यालयासमोर दगडफेक झाली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्यानं तणाव वाढला. कल्याणला अहिल्याबाई चौकातल्या भाजप कार्यालयात तोडफोड झाली. तर अमरावतीमध्ये देखील भाजप कार्यालयासमोर शिवसैनिकांनी पोस्टर्स जाळली. मुंबईत काय घडलं ते सविस्तर पाहूया. मुंबईत जुहूमध्ये राणेंच्या बंगल्याबाहेर सकाळपासूनच तणावाची स्थिती होती. शिवसैनिक मोर्चाची तयारी करत असताना पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. भाजपचे कार्यकर्तेही बंगल्यावर तयार होते. शिवसैनिकांनी बंगल्यावर जाण्याचा प्रयत्न चालवला असताना पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. यावेळी झालेल्या झटापटीत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती आहे. तर पुण्यामध्ये आज शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. भाजप खासदार नारायण राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यामध्ये भाजपनं आंदोलन केलं. पुण्यातल्या बालगंधर्व चौकात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शनं केली. तेवढ्यात शिवसैनिकही तिथे आले आणि फटाके वाजवले. शिवसैनिकांनी भाजप कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्नही केला. शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणेंच्या वक्तव्याला भाजपचं समर्थन नाही, मात्र नारायण राणेंच्या पाठीशी भाजप उभं राहणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसंच हा सरकार पुरस्कृत राडा असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र शर्जिल उस्मानी विरोधात कारवाईला कचरणारं सरकार राणेंच्या बाबतीत पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिस प्रकार की परिस्थिती दिखाई पडतीय बंगाल में, इसी प्रकार से स्टेट स्पॉन्सर्ड घटनाएं हुई. उच्च न्यायालय ने SIT भी तैयार की और CBI को भी तैनात किया. मैं ईश्वर से प्रार्थना करता हूं कि महाराष्ट्र में बंगाल जैसी स्थिति न आए और इसकी जिम्मेदारी सरकार की है. भारतीय जनता पक्ष राणे साहबांच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नसेल, पण भारतीय जनता पक्ष पूर्णपणे नारायणराव राणे यांच्या पाठीशी उभा राहील आणि राहतोय. तर नारायण राणेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या शब्दांमध्ये जोरदार टीका केली आहे. कांशिलात द्यायला उंची तरी आहे का, असा उपरोधिक सवालही गुलाबराव पाटील यांनी केला. तर महाराष्ट्रात बेबंदशाही सुरू असल्याचा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. राज्यपाल आणि पंतप्रधानांबद्दल मुख्यमंत्री काय बोलले ते शोधून काढा, मग ठाकरेंवर गुन्हा का नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
डोक्याचं संतुलन बिघडलंय, त्यांना ठाण्याला पाठवलं पाहिजे, शॉक दिले पाहिजे व कोणी उठावं. आणि हा मी कान शिल्यात मारून देईन, उंची तरी आहे का तुझी कान शिल्यापर्यंत पोचायची. सांगायचा अर्थ असा आहे की बोलताना आपण ताळतंब पाळलं पाहिजे. पक्षाचा कोणता मुख्यमंत्री याच्यापेक्षा तो राज्याचा मुख्यमंत्री आहे, हे पथ्य जर ते पाळत नसतील तर ते मुख्यमंत्री होते याचाही त्यांना विसर पडलाय. बेबंदशाही चाललेली आहे, हुकुमशाही चाललेली आहे. आपल्याकडे अनैसर्गिक पद्धतीने आलेल्या ताकदीचा, शक्तीचा, राज्यसत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे. आणि न्यायालय ह्या विषयामध्ये योग्य तो निर्णय देईल. शेवटी हे टेक्निकल गोष्टी आहेत की अशा प्रकारच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विरुद्ध कलम दाखल केला, एफ आय आर दाखल केला, तो एफ आय आर जिल्हा न्यायालयामध्ये स्क्वॅश होऊ शकत नाही. त्यामुळे न्यायालयात योग्य ठिकाणी निर्णय मिळेल. 1000 केसेस दाखल करायला लागतील, अगदी थेट उद्धवजींसही दाखल करायला लागतील की पंतप्रधान म्हणून काय बोलले, राज्यपालांकडून काय बोलले. भारतीयांसाठी महत्वाची बातमी. भारतात कोरोना हा एंडेमिक स्टेजवर येण्याच्या मार्गावर असल्याची शक्यता WHOच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केली आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोरोनाच्या अनेक लाटा येऊन गेल्या, तिथे भारतात मात्र सध्या आणि पुढील काळात कदाचित कोरोना हा सौम्य किंवा मध्यम स्वरूपातल्या संसर्ग स्थितीत असल्याची शक्यता डॉक्टर स्वामीनाथन यांनी बोलून दाखवली आहे. एंडेमिक म्हणजे जिथे लोक संसर्गासह जगणं शिकू लागतात, थोडक्यात संसर्गाचा प्रभाव काहीसा ओसरतो. छत्रपतींचा विचार म्हणजे